तर आता आपण माथेरानच्या गेटने एंटर झालो, थोड्या वेळात उजेड पण होईल. आपण गारबेट पॉईंटवरून उतरायला सुरू करतोय. बरेच लोक गारबेट पॉईंट चढून येतात भिवपुरी स्टेशनवरून. आपण उतरतोय गारबेट पॉईंटला, जाऊन थोडा आराम करू, सनराईज बघून आपण खाली उतरणार. आणि खाली उतरायला तिथून गारबेट पॉईंटवरून ॲटलीस्ट 3 तास तरी लागतील हळूहळू. आणि खाली पूर्ण उतरला आपल्याला डॅम क्रॉस करायचा, साईड ने डॅम पूर्ण ट्रॅव्हल्स मारायचा डॅमला, भिवपुरी स्टेशनला पोचू. आणि जेवढ्यात लवकरात लवकर 10-11 वाजता जी गाडी मिळते ती बघू. आता माथेरानचा जेवढा एरिया आहे सराउंडिंग, याच्या सगळीकडे म्हणजे या बाजूला आता आपण आलो नेरळ, पलीकडे कर्जत, इथे चौक जुना मुंबई एक्सप्रेस हायवे, असे सगळीकडे रूट्स आहेत उतरायला जुने, म्हणजे ब्रिटिशांच्या काळातले आणि ब्रिटिश येण्याच्या पण शेकडो वर्षांपूर्वीचे. तर त्यातला हा गारबेट पॉईंट एक रूट आहे. इथे खूप कमी लोक जातात, टुरिस्ट तर जातच नाही तिथे, घोडेवाले त्यांना सांगत पण नाही तिथे पॉईंट आहे म्हणून. तसं आपण आता ट्रेक स्टार्ट करूया, सगळे जवळपासच राहा. ठीक आहे, थँक्यू. उपयोगी सगळ्यात तीच होती, पण त्याला सेल बदलायला लागतात. जय महाराष्ट्र मित्रांनो, ओंकार ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आता आम्ही चाललो आहोत गारबेट पॉईंटला. तिथून त्या लाईन ने पनवेलला निघालो. अच्छा, पनवेल अँगल बनवलं, पनवेल वरून खालून मी चर्चगेटला निघालो. कोण कोण कुठे कुठे आहे कॅमेरे सामने वाटत, कॅमेरेच्या वरती थोडं समोरची वाट दिसेल. हा असं समोरचा माणूस पण दिसला ना. गाव दिख रहा है लेफ्ट में, एक विलेज दिख रहा है. देखो ऐसे पैरेलली बहुत सारे विलेजेस. हम लोग भी कल मॉर्निंग में ऐसे ही इसके आगे दो चार विलेज छोड़ के आए थे, वहां पर उतरे सागाची वाड़ी. ते बस लाईन दिसते, हा त्याच्या उजवीकडे गाव आहे, ते कुसूर गाव आहे. कुसूर गाव राजवांचा व्हिडिओ. हा उसके ऊपर जो है ना वो वो पुणे डिस्ट्रिक्ट है. हम लोग अभी रायगढ़ डिस्ट्रिक्ट में, ऊपर पुणे डिस्ट्रिक्ट है. लोणावळा इथे समोर थोडा पुढे, म्हणजे थोडं अजून आपल्या पॉइंट वरून दाखवतो. मित्रांनो तुम्ही बघतच असाल, आज आता आपण पोहोचलो आहे कुठे पॉइंटला. व्ह्यू दाखवता आला असतो आपण, काय मोठी एक लाईट आणायला लागणार फ्लॅश. असो पण प्रत्यक्षात व्ह्यू बघतो तीच मोठी गोष्ट आहे. काय गारबेट पॉइंटला आम्ही आलेलो आहे, नाईट ट्रेक चालू आहे सध्या.
गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग। हे बघा इथून आम्हाला खाली उतरायचं आहे, गार्बेज डिसेंडिंग ट्रेक करतो आम्ही। सकाळी 4 वाजता आम्ही इथे पोचलो वरती, थोडंसं रेस्ट केला, नाश्ता केला, सनराईज पॉईंट कवर केला आणि आता आम्ही, तुम्ही बघत असाल, आम्ही खाली उतरतोय। तुम्हाला जर व्ह्यू दाखवायला गेलो तर हे बघ, इतका सुंदर व्ह्यू दिसतोय वरून आणि हे वाटा बघाल खरच एवढी रिस्की पायवाट आहे। थोडासा म्हणून पाय स्लिप डायरेक्ट खोल दरी। बघत असाल किती स्लिपर आहे, CTR शूज मुळे पायाला ग्रीप आहे तरी पण थोडासा स्लिप गडगडत खाली। हे बघा व्ह्यू बघा, हे बघा पाय मजबूत ठेवावे लागतात, बाकी काय नाही। हे बघा फोटो क्लिक करायचे,
चल। खाली उतरायचं अजून तुमने मुझे धोका दिया, तुमने मुझे धोका दिया। मस्त आवडला पडला का गेला पडला का गेला तो बघा पॅच तिकडून आम्ही डिसेंड करत खाली उतरलोय। पॅच इतकं रिस्की होता ना, उतरण्यासारखा बिलकुल नव्हता। क्लाइम्बिंगसाठी चांगला आहे, उतरण्यासाठी बॅड आयडिया। थोडंसं पण पाय घसरला, सरळ खाली सरळ, थोडंसं दाय ना बाय, सीधा खाय। चालू आहे, बोल ना काय देवा, देवा हातात असतो देवा। बाप रे, माणसं चढत जाते त्या डोंगरा। काय बोलू, साई बाबा की जय। चालू आहे पाय पाय सुबोध इधर भाई तो नीचे उतर।